ऍडव्हान्स मध्ये पैसे देणार हे सरकार आहे. हे ऍडव्हान्स मध्ये पैसे घेणार सरकार नाही. पूर्वीच होत, आताच हे सरकार बहिणींच्या खात्यात देणार आहे. बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे, हप्ते घेणार सरकार नाही. ही योजना सुपरहिट झालेली आहे. विरोधकांची तोंड काळी झालेली आहेत, त्यांचे चेहरे पांढरे फटाक झालेत. विरोधक या योजनेला बदनाम करत होते, कोर्टामध्ये गेले होते. कोर्टाने देखील त्यांच्या तोंडावर एक चपराक दिली. हा रायगडमध्ये आज कार्यक्रम होतो आहे. आज देखील आम्ही एका क्लिकवर जवळपास 2,30,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पण हप्ता दिला. आता टोटल माझ्या बहिणी 2,30,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 5 हप्ते जातील. जवळपास 17,000 अंदाजे कोटी रुपयाचं वितरण या आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात झालेलं आहे. आणखी काही व्हेरिफिकेशन सुरू आहे, त्या देखील माझ्या लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहणार नाहीत. आणि म्हणून काही लोक म्हणत होते आचारसंहितेमध्ये ही योजना आम्ही बंद पाडू, परंतु आमची देण्याची वृत्ती आहे. हे सरकार लाडक्या बहिणींच्या मागं उभं राहणार आहे. म्हणून आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचे पैसे या ठिकाणी दिलेत. म्हणजे ॲडव्हान्समध्ये पैसे देणारं हे सरकार आहे. हे ॲडव्हान्समध्ये पैसे घेणारं सरकार नाही. पूर्वीचं होतं, आताचं हे सरकार बहिणींच्या खात्यात देणार आहे. बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे, हप्ते घेणारं सरकार नाही. आणि म्हणून ही योजना सुपरहिट झालेली आहे. विरोधकांची तोंड काळी झालेली आहेत, त्यांचे चेहरे पांढरे फटाक झालेत. विरोधक या योजनेला बदनाम करत होते, कोर्टामध्ये गेले होते. कोर्टाने देखील त्यांच्या तोंडावर एक चपराक दिली. आणखी एक काँग्रेसचा माणूस नागपूर कोर्टात गेलाय, त्याच्याही त्यालाही चपराक मिळेल. कारण ही योजना सर्वसामान्य गोर गरीब माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनाला, कुटुंबाला थोडाफार का होईना आधार देण्यासाठी आम्ही सुरू केलेले आहे. आणि म्हणून या योजनेमधून अनेक लाडक्या बहिणींनी आपल्या परिवारासाठी काही वस्तू खरेदी केल्या, औषधं खरेदी केले. काही माझ्या लाडक्या बहिणींनी मला चिठ्या दिल्या, राख्या पाठवल्या, बोले आमच्या हे पैसे आमच्या प्रेग्नन्सीमध्ये उपयोगी पडतात, सशब्द पोषक आहार आणि त्याचबरोबर काही औषधं लागतात, आयर्नची गोळ्या वगैरे ज्या काही लागतात, त्यासाठी मला त्यांनी चिठीमध्ये लिहून पाठवलं की ह्यासाठी देखील आम्हाला हे पैसे कामी आलेले आहेत. आशाताई भोसले यांनी देखील सावत्र दुष्ट भावांना त्यांना एक चांगली चपराक दिलेली आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये ओढा घालणारा कोणी येऊ दे, ही योजना कायम सुरू राहणार, ही योजना आणखी वाढणार आणि माझ्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आनंद आणणार. त्याचबरोबर लाडके भाऊ युवा प्रशिक्षण योजना 6,000, 8,000, 10,000 रुपये हे आम्ही सुरू केले. शेतकऱ्यांचं वीज बिल माफीची योजना केली. आम्ही आणखी लेख लाडकी लखपती योजना केली. मुलींचं उच्च शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, वकील काही बनायचंय, अरे सरकारने जिम्मेदारी घेतली. आणि म्हणून या सावत्र दुष्ट भावांना माझं सांगणं आहे, अशा प्रकारे या योजनेत खोडा घालून माझ्या गरीब लाडक्या बहिणींच्या मुलांचा तोंडचा घास हिरावण्याचं जर तुम्ही काम केलं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या बहिणी खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार. अभी ये मुख्यमंत्री मेरे लाडके चुकी है, जनता नहीं वेरिफिकेशन करूंगा. चिंता में है विरोधक, उनके पैरों तली जमीन खिसक गई है और इसलिए 2,30,00,000 मेरी बहनों के खातों में 17,000 करोड़ रुपए हमने डाला है. हमने एडवांस में पैसा दिया है, अक्टूबर और नवंबर का एडवांस दिया है. ये देने वाली सरकार है, इसलिए ये योजना कभी बंद नहीं होगी. कोई भी लाख कोशिश करे, योजना शुरू रहेगी.